नमस्कार, आज आपण 17 जानेवारीचा न्यूजपेपर ॲनालिसिस पाहणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे कुंभमेळा. कुंभमेळा कुंभमेळाचा अर्थ असा होतो, कुंभ म्हणजे कळश किंवा कलश. आणि हा जो कुंभमेळा असतो प्रत्येक 12 वर्षाला होतो, आणि जो अर्धकुंभ असतो तो 6 वर्षाला होतो. आणि ह्या ज्या साईट्स आहेत कुंभाच्या, त्या साईट्स आहेत हरिद्वार, प्रयागराज ज्याला अगोदर अलाहाबाद म्हणून ओळखलं जायचं, महाराष्ट्रामधील नाशिक आणि मध्य प्रदेशमधील शिप्रा नदीच्या काठावरील उज्जैन. तर या ज्या साईट्स आहेत, या लोकेशन आहेत, त्याच का लोकेशन निवडल्या जातात? तर ज्या लोकेशन आहेत, इट इज बेस्ड ऑन डिस्टिंक्ट सेट ऑफ ॲस्ट्रॉलॉजिकल पोझिशन्स ऑफ सन, मून आणि जुपिटर. तर यांच्या ज्या पोझिशन असतात, तर त्यानुसार ह्या साईट डिसाईड झालेल्या आहेत. तर कुंभमेळा जो होतो, त्याच्या पाठीमागं एक बॅकग्राऊंडला एक लिजेंड आहे, आपण त्याला कथा म्हणतो. तर ती कथा काय आहे? जर ज्यावेळेस समुद्रमंथन झालं होतं, कथेनुसार समुद्रमंथन झाल्यानंतर जो अमृताचा कळस होता, त्याच्या अमृताच्या कळसामधून काही थेंब या ठिकाणी पडले होते, हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी कुंभमेळा घेतला जातो. हे या कुंभमेळ्याच्या पाठीमागील लिजेंड आहे. तर जे याचा सायंटिफिकनेस काय आहे या कुंभमेळा एकत्र स्नान करण्याचा? तर ज्यावेळेस एकत्र स्नान होतं, त्यावेळेस लाखो करोडो लोक एका ठिकाणी येतात, आणि त्यांना रजिस्टर करण्यासाठी अँटीबॉडीज क्रिएट होतात मानवाच्या बॉडीमध्ये, नॅचरली अँटीबॉडीज क्रिएट होतात. तर ते सफिशियंट असतं काही रोगांना प्रतिकार करण्यासाठी. नेक्स्ट आहे वर्ल्ड डायनॅमिक सिटी इंडेक्स. तर JLL नावाची एक संस्था आहे, ती प्रत्येक वर्षी सिटी मोमेंटम इंडेक्स सादर करते. तर यावर्षी 6th सिटी मोमेंटम इंडेक्स हा पब्लिश केला गेला. तर त्यामध्ये बँगलोर या सिटीला पहिले स्थान मिळालं आहे. बँगलोरला पहिले स्थान मिळाले आहे. त्यामध्ये हैदराबादही इन्क्लूड आहे, पुणे एक इन्क्लूड आहे, आणि चेन्नईही इन्क्लूड आहे पहिल्या टॉप 20 मध्ये. तर ती एखादी सिटी किती टेक्नॉलॉजी अडॅप्ट करते, किती चपळ आहे एखादी सिटी, तर त्यानुसार हा वर्ल्ड डायनॅमिक सिटी इंडेक्स तयार केला जातो. आणि तयार करणारी संस्था आहे JLL. तर 2017 जो इंडेक्स आहे, त्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे. या टॉप 30 सिटीज बँगलोर आहे इंडियाची, देन हैदराबाद एक आहे 5व्या नंबरला, पुणे 13व्या नंबरला, चेन्नई 18व्या नंबरला, दिल्ली 23व्या नंबरला आहे, मुंबई 25. तर जे क्रायटेरिया असतात, तर ते क्रायटेरिया आहेत पॉप्युलेशन, कनेक्टिव्हिटी, टेक्नॉलॉजी अडॅप्शन, एज्युकेशन, एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक आउटपुट किती आहे सिटीचं, त्या सिटीमध्ये कॉर्पोरेट ॲक्टिव्हिटीज किती होतात, कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेटवर ही डिपेंड आहे. तर पुढील न्यूज आहे, इट इज अबाउट कोलेजियम सिस्टम. तर कोलेजियम सिस्टम काय आहे? तर काही जजेस एकत्र येणार आणि ते ठरवणार की जजेस, सुप्रीम कोर्टचे जजेस कोण असणार, जजेसचं सिलेक्शन कोणामधून होणार. तर ही कोलेजियम सिस्टीम कशावर बेस आहे? तर 3 जज केस झाल्या होत्या, फर्स्ट जज केस, सेकंड जज केस अँड थर्ड जज केस. तर यामध्ये फर्स्ट जज केसमध्ये प्रेसिडेंट हा सुप्रीम कोर्टच्या जजच्या CJI रिकमेंडेशन्सनुसार जजेसची निवडणूक करणार. तर त्यामध्ये प्रेसिडेंट हा वापस पाठवू शकतो काही नावं. सेकंड जज केसमध्ये ते कंपल्सरी केलं की CJI जे नाव सुचवेल किंवा सुप्रीम कोर्ट जे नाव सुचवेल ते प्रेसिडेंटला मान्य करावे लागतील. आणि थर्ड जज केसमध्ये असं सांगितलं की CJI फक्त एकटा नाही निर्णय घेणार, तर 4 सिनियर मोस्ट जजेस असणार, त्यांचा एक निर्णय होणार, एकमताने ते निर्णय घेणार की कुणाला जज म्हणून निवडायचं आहे, आणि ते प्रेसिडेंटला पाठवणार.
तर हे प्रेसिडेंटवर बाइंडिंग असतं. प्रेसिडेंट एकदा वापस पाठवू शकतो. जसे गेल्या वर्षी 2017 के एम जोजेफ यांच्याविषयी केस झाली होती की सुप्रीम कोर्टने जे कोलेजियम सिस्टीमने जे नाव रिकमेंड केलं होतं त्याला सेंटर गव्हर्नमेंटने वापस पाठवलं होतं. पण जर अगेन तेच नाव जर वापस पाठवलं सुप्रीम कोर्ट कोलेजियम सिस्टीमने तर प्रेसिडेंटला त्याला मान्यता द्यावी लागते. तर हे न्यूजमध्ये काय होतं तर रिसेंटली दोन हायकोर्टचे जजेस आहेत ना त्यांना अपग्रेड दिलं होतं की सुप्रीम ॲज अ सुप्रीम कोर्टचे जजेस म्हणून. तर त्यामध्ये एक क्वेश्चन असा तयार झाला होता LM लोढा जे होते त्यांनी जे पास्ट एक्स CGI होते त्यांनी एक अप्रिहेन्शन सादर केलं होतं की सिनियर मोस्ट जजेसला डावलण्यात आलेलं आहे. तर याच रिलेटेड आणखीन एक गोष्ट आहे की NJAC नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जो 99th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट होता तो 2015 सुप्रीम कोर्टने स्ट्रक डाऊन केला. तर जे बेसिक फीचर आहे ज्युडिशियल इंडिपेंडन्सचं तर ते त्याला हार्म होते त्यामुळं सुप्रीम कोर्टने NJAC स्ट्रक डाऊन केलं आहे. नेक्स्ट आहे ड्रग मेनेस. हे न्यूजमध्ये काय होतं तर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड वेलफेअर एक त्यांनी पॉलिसी ड्राफ्ट केलेली आहे. इट इज नेम्ड ॲज नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर ड्रग मेनेस रिडक्शन 2018 ते 2023 या 5 वर्षासाठी हा तयार केलेला आहे. तर याचं एम काय आहेत या पॉलिसीचे याचे 3 एम असणार आहे. 3 एम्ड स्ट्रॅटेजी. पहिला असणार एज्युकेशन देणार ड्रग्सबद्दल तरुण जे अडिक्शन झालेलं आहे ज्या तरुणांना किंवा ज्या लोकांना त्यांचं डी अडिक्शन करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि जे डी अडिक्शन केलेलं आहे त्यांना रिहॅबिलिटेट करण्याचा एक प्रयत्न असेल. म्हणजे 3 स्ट्रॅटेजी असणार आहेत एज्युकेशन डी अडिक्शन अँड रिहॅबिलिटेशन. नेक्स्ट आहे राईट टू एज्युकेशन अमेंडमेंट ॲक्ट 2019. तर ही न्यूजमध्ये का होती. नेक्स्ट आहे राईट टू एज्युकेशन अमेंडमेंट ॲक्ट 2019. तर ही न्यूजमध्ये का होतं कॉन्टेक्स्ट काय होता तर प्रेसिडेंटनी सहमती दिलेली आहे या राईट टू एज्युकेशन अमेंडमेंट ॲक्ट 2019 याला. तर यामध्ये एक स्पेशल फीचर आहे ते आहे की नो डिटेन्शन पॉलिसी याबद्दल. तर काही वर्षापूर्वी म्हणजे काही दिवसांपूर्वी गव्हर्नमेंटनी एक क्लॉज टाकला होता राईट टू एज्युकेशनमध्ये की नो डिटेन्शन म्हणजे 8वीपर्यंतच्या मुलांना नापास करायचं नाही म्हणजे एक्झाम घ्यायची नाही. त्यांची प्रत्येक राज्याची स्वतःची इव्हॅल्युएशन स्ट्रॅटेजी असेलच प्रत्येक स्कूलची वगैरे. मग यामध्ये चेंज असा केलेला आहे की नो डिटेन्शन पॉलिसीला स्ट्राईक डाऊन करा असं खूप मागणी होत होती. तर गव्हर्नमेंटने ती स्टेट गव्हर्नमेंटला रिलेगेट केलेली आहे की तुम्ही बघा नो डिटेन्शन पॉलिसी पाहिजे की काही अदर इव्हॅल्युएशन स्ट्रॅटेजी पाहिजे. तर एक क्वेश्चन येऊ शकतो GS मेन्समध्ये. तो क्वेश्चन असा असू शकतो की ॲनालाइज नो डिटेन्शन पॉलिसी. ॲनालाइज नो डिटेन्शन पॉलिसी ॲनालाइजमध्ये होणार की ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय असणार नो डिटेन्शन पॉलिसीचे आणि डिसॲडव्हान्टेजेस काय असणार. तर नो डिटेन्शन पॉलिसीचे ॲडव्हान्टेजेस काय असू शकतात तर यामध्ये एकतर एक्झाम होणार नाही म्हणजे एक्झामचा स्ट्रेस कमी होईल. त्यांचे जे छोटे मुलं असतात त्यांच्यावर स्ट्रेस कमी आल्यामुळं ते एन्जॉय करतील एज्युकेशन सिस्टीम आणि अभ्यास करताना फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न करता कॉम्प्रिहेन्सिव्हली अभ्यास करतील. तर याचे एक ॲडव्हान्टेज आणखीन एक की ड्रॉपआउट रेट जो आहे गावांमध्ये जास्त एनरोलमेंट होतो पण मुलं जास्त जात नाही स्कूलमध्ये तो ड्रॉपआउट रेट कमी होईल. तर या नो डिटेन्शन पॉलिसी त्याचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत. 8वीपर्यंत भलेही तुम्ही एक्झाम घेत नसाल पण 9वीत जर एक्झाम घेतली तर फेलियर होण्याचे जास्त चान्सेस वाढलेले आहेत कारण 8वीपर्यंत एक्झाम नसते आणि एकदम 9वीमध्ये एक्झाम आल्यानंतर मुलांना त्याची तयारी झालेली नसते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करायची त्यामुळं फेल्युअर रेट एक वाढत आहे. आणि एक रोबस्ट असे इव्हॅल्युएशन मेकॅनिझम कोणी तयार केलेलं नाही अदर दॅन दीज एक्झाम्स तो एक डिसॲडव्हान्टेज आहे. आणि TRS
सुब्रमण्या यांनी हे नो डिटेन्शन पॉलिसी काढून टाका असं सजेस्ट केलेलं आहे. तर मग आता चेंजेस असा झालेला आहे की सेंटरनी स्टेटला ती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे की तुम्ही नो डिटेन्शन पॉलिसी कोणत्या प्रकारची असणार आहे ते तुम्ही ठरवा. नेक्स्ट आहे एक डिसीजबद्दल आहे, कैसानूर फॉरेस्ट डिसीज, यालाच आपण मंकी फिवर ही म्हणतो. हा प्रिलिमसाठी एक इम्पॉर्टंट इश्यू बनू शकतो की हा एक व्हायरल आहे, व्हायरसपासून तयार होणारा रोग आहे आणि कॉमन होस्ट काय असतात या रोगाचे, तर मंकी, जंगलामधील मंकी, रोडेंट, रोडेंटमध्ये येतात आपण त्यांना उंदीर वगैरे म्हणतो, उंदीर, घूस, दीज आर रोडेंट्स. आणि ट्रान्समिशन कसं होतं या रोगाचं, कायसानूर या रोगाचं ज्यालाच आपण मंकी फिवर म्हणतो, ट्रान्समिशन होतं बाईट केल्यानंतर, चावल्यानंतर, किंवा कोणी एखादा सिक किंवा रिसेंटली डेड मंकी त्याच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर ही ट्रान्समिशन होतं बाईटनी आणि संपर्काने. आणि या रोगाचे सिम्पटम्स काय आहेत, तर सिम्पटम्स आहेत थंडी म्हणजे चिल्स, फीवर, ताप, डोकेदुखी आणि मसल पेन. आणि याला अशी सबस्टेन्शियल अशी काही स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही या रोगाला, पण अर्ली डिटेक्शन केल्यानंतर ह्यामध्ये इम्प्रूवमेंट आणला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे इट्स अबाउट ग्लोबल एव्हिएशन समिट. ही न्यूजमध्ये काय होते, तर ग्लोबल एव्हिएशन समिट 2019 जी मुंबईमध्ये हेल्ड केली होती रिसेंटली, आणि इट इज ऑर्गनाइज्ड बाय ऑब्विअसली मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन अँड एअरपोर्ट अथॉरिटी, आणि ज्याचा मिनिस्टर आहेत सुरेश प्रभू. ऑर्गनायझेशन आणखीन एक संस्था आहे फिक्की, तीही एक ऑर्गनायझिंग पार्टनर आहे. फिक्कीचा मिनिंग होतो फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. आणि यावर्षीची जी ग्लोबल सिव्हिल एव्हिएशनची जी थीम होती ती होती फ्लाईंग फॉर ऑल, फ्लाईंग फॉर ऑल इस्पेशली फॉर नेक्स्ट 6 बिलियन पीपल्स, म्हणजे वर्ल्डसाठी सर्वांना फ्लाईंग सेवा द्यायची. तरी आपण वर्ल्डबद्दल बोलत आहोत, जगभराची स्वप्न पाहत आहोत, पण सध्या भारतामध्ये काय चालू आहे याच्या बाबतीमध्ये, तर आपल्याला माहिती आहे एक उडान पॉलिसी आली होती UDAN, तर उडानचा मिनिंग होतो उडे देश का आम नागरिक. तर हे स्कीमचं काय वैशिष्ट्य काय होतं या स्कीमचं थोडं डिटेलमध्ये पाहूयात. तर मिनिस्ट्री आहे उडानची मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन MCA, आणि याचा एम होता टू प्रोव्हाइड कनेक्टिव्हिटी टू अनसर्व्ड अँड अंडरसर्व्ड एअरपोर्ट आणि टू इन्क्रीज टिकेटिंग व्हॉल्यूम फ्रॉम 80 मिलियन टू 300 मिलियन बाय 2022. यामध्ये एक मेकॅनिझम आहे वायबिलिटी गॅप फंडिंग, म्हणजे ज्यावेळेस फेअर अफोर्डेबल ठेवण्यासाठी गव्हर्नमेंट काय हेल्प करणार त्यासाठी मेकॅनिझम आहे वायबिलिटी गॅप फंडिंग, ज्यामध्ये गव्हर्नमेंट हेल्प करणार. नेक्स्ट आहे गांधी पीस प्राईज, अगोदर गांधी पीस प्राईजबद्दल बघूयात नंतर का न्यूजमध्ये होता. तर गांधी पीस प्राईज 1995 इन्स्टिट्यूशनलाइज झाला टू कमोमोरेट द 125th बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ MK गांधी. तर हा न्यूजमध्ये का होता, तर काल गव्हर्नमेंटनी काही अवॉर्ड जाहीर केलेले आहेत 2015, 2016, 2017 आणि 2018 या सालचे. तर याची ज्युरी कोण असते, तर एक ज्युरी असतं आणि इट इज हेडेड बाय PM प्राईम मिनिस्टर, आणि ते डिसाईड करतात की कोणाला द्यायचा हा अवॉर्ड. तर आपण रिसिपियंट्स पाहूयात, तर 2014 इस्रोला हा अवॉर्ड मिळाला होता फॉर मार्स ऑर्बिटल मिशन. 2015 जे यावर्षी डिक्लेअर केलेलं आहेत त्यामध्ये 2015 ते 2018 डिक्लेअर केलेले आहेत. तर 2015 विवेकानंद केंद्र हे स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहे भारतामधील, त्यांना देण्यात आलेलं आहे. 2016 दोन संस्थांना देण्यात आलेला आहे हा अवॉर्ड. तर एक आहे अक्षय पात्र फाउंडेशन, म्हणजे इट इज अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन की
जे स्कूलचे लंच प्रोग्राम ऑर्गनाईज करते. आणि नेक्स्ट आहे 2016 साली सुलभ इंटरनॅशनल. सुलभ इंटरनॅशनलला सुलभ इंटरनॅशनल कशासाठी कार्य करते, तर ह्युमन राईट एन्व्हायरमेंटसाठी, सॅनिटेशन आणि वेस्ट मॅनेजमेंट. सॅनिटेशन अँड वेस्ट मॅनेजमेंट स्वच्छ भारतमध्ये ह्यांनी खूप मूलभूत काम केलेलं आहे. 2017 साली मिळालेलं आहे एकल अभियान ट्रस्ट. तर एकल अभियान ट्रस्ट कशासाठी आहे, ते काय काम करते, तर रुरल आणि ट्रायबल एरियामध्ये मुलांच्या एज्युकेशनसाठी खूप काम केलेलं आहे. त्यासाठी एकल अभियानला 2017 गांधी पीस प्राईज मिळालेला आहे. 2018 जो मिळालेला आहे तो आहे जपानीज एक डॉक्टर आहेत, त्यांचं नाव आहे योहियो ही ससाकावा, आणि यांचं कंट्रीब्युशन आहे इरॅडिकेशन, समूळ उच्चाटन ऑफ लेप्रॉसी, कुष्ठरोग, कुष्ठरोगाच्या उच्चाटनामध्ये यांचं कार्य आहे इंडिया अँड अक्रॉस वर्ल्ड. अक्रॉस वर्ल्ड. दॅट्स ऑल इन टुडेज सेशन. उद्याच्या सेशनमध्ये नेक्स्ट न्यूजपेपर पाहूयात.